इचलकरंजीजवळ कोरोची इथं बंद घराचं कुलूप तोडून चोरट्याने रोख रक्कम आणि साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला याबाबत या शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झालीय इचलकरंजी नजीक कोरोची इथं चौगुले मळ्यात प्रियंका कांबळे कुटुंबियासह वास्तव्यास आहेत त्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी कुटुंबासह परगावी गेल्या होत्या त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं एकतीस ऑक्टोबर रोजी हे कुटुंबीय घरी परतले असता त्यांच्या घराचं कुलूप उचकटलेलं दिसलं घरात पाहणी केली असता लोखंडी तिजोरीच्या लॉकरमधील रोख पासष्ट हजार रुपये आणि दोन चेन टॉप्स नक्षीवेल जोड मणिमंगळसूत्र लहान गंठण असे सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचं निदर्शनास आलं याबाबत प्रियंका कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे